नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वेदांत गायकवाड आपल्यासाठी आज एक ऑनलाईन टेस्ट घेऊन आलो आहे। ही ऑनलाईन टेस्ट मराठी विषयाची आहे। चला तर मग सुरू करूया। तर पहिला प्रश्न पाहूयात। खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य ओळखा। पहिला पर्याय आहे सुगीचे दिवस आहेत, दुसरा पर्याय आहे उन्हाळ्यात उकाडा जाणवणार, तिसरा पर्याय आहे पावसाळ्याचे दिवस संपले, आणि चौथा पर्याय आहे हवेत गारठा होता। तुमची वेळ सुरू होत आहे आता। खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य आहे उन्हाळ्यात उकाडा जाणवणार, त्यामुळे आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उन्हाळ्यात उकाडा जाणवणार। तर दुसरा प्रश्न पाहूयात। पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। पहिला पर्याय आहे पोत्यांची थप्पी, दुसरा पर्याय आहे लमणांचा तांडा, तिसरा पर्याय आहे तारकांचा चमचमाट, आणि चौथा पर्याय आहे वाद्यांचा वृंद। तुमची वेळ सुरू होत आहे आता। पुढीलपैकी अयोग्य जोडी विचारलेली आहे। पोत्यांची थप्पी असते, लमणांचा तांडा असतो, वाद्यांचा वृंद असतो, तारकांचा चमचमाट नसतो, त्यामुळे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तारकांचा चमचमाट। चला तर तिसरा प्रश्न पाहूयात। सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहिला पर्याय आहे प्रखर, दुसरा पर्याय आहे निस्तेज, तिसरा पर्याय आहे मंद, आणि चौथा पर्याय आहे सूक्ष्म। तुमची वेळ सुरू होत आहे आता। सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रखर, त्यामुळे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रखर। चला तर चौथा प्रश्न पाहूयात। खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा। वाक्प्रचार आहे टेंभा मिरवणे, पहिला पर्याय आहे दिमाखात राहणे, दुसरा पर्याय आहे उजेड पाडणे, तिसरा पर्याय आहे पोत मिरवणे, आणि चौथा पर्याय आहे तोरा दाखवणे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। टेंभा मिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे तोरा दाखवणे, त्यामुळे आपल्या चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तोरा दाखवणे। चला तर पाचवा प्रश्न पाहूयात। दूरदर्शन या शब्दातील अक्षरांपासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? पहिला पर्याय आहे 7, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय आहे 5, आणि चौथा पर्याय आहे 2। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। दूरदर्शन या शब्दातील अक्षरांपासून कोणकोणते शब्द तयार होत आहेत ते आपण पाहूयात। पहिला शब्द तयार होत आहे दूर, दुसरा शब्द तयार होत आहे दर्शन, तिसरा शब्द तयार होत आहे दर, आणि चौथा शब्द तयार होत आहे दर्श। असे एकूण 4 शब्द तयार होत आहेत, त्यामुळे आपल्या पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4। चला तर सहावा प्रश्न पाहूयात। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण कोणता? पहिला पर्याय आहे दिवाळी, दुसरा पर्याय आहे दसरा, तिसरा पर्याय आहे गुढीपाडवा, आणि चौथा पर्याय आहे होळी। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण आहे होळी, त्यामुळे आपल्या सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, होळी। चला तर सातवा प्रश्न पाहूयात। ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? पहिला पर्याय आहे विवा शिरवाडकर, दुसरा पर्याय आहे बाबा कदम, तिसरा पर्याय आहे शंकर पाटील,
आणि चौथा पर्याय आहे वी स खांडेकर. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. ययाती ही कादंबरी वी स खांडेकर यांनी लिहिली आहे, त्यामुळे आपल्या सातव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वी स खांडेकर. चला तर आठवा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील ताडोबा हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पहिला पर्याय आहे सिंह, दुसरा पर्याय आहे अस्वल, तिसरा पर्याय आहे हत्ती आणि चौथा पर्याय आहे वाघ. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. महाराष्ट्रातील ताडोबा हे अभयारण्य वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे आपल्या आठव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाघ. चला तर नववा प्रश्न पाहूयात. दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते? दिलेली अक्षरे पाहूयात आपण. पहिले अक्षर आहे ग, दुसरे अक्षर आहे र, तिसरे अक्षर आहे ती, चौथे अक्षर आहे सु, पाचवे अक्षर आहे भा आणि सहावे अक्षर आहे म. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे व त्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर निवडायचे आहे. पहिला पर्याय आहे ती, दुसरा पर्याय आहे ग, तिसरा पर्याय आहे भा आणि चौथा पर्याय आहे सु. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. ग, र, ती, सु, भा, म या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे सुगम भारती. आणि या सुगम भारती शब्दामधील चौथे अक्षर आहे भा, त्यामुळे आपल्या नवव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भा. चला तर दहावा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पहिली जोडी आहे नाटकात काम करणारा नट, दुसरी जोडी आहे शत्रूला सामील झालेला हेर, तिसरी जोडी आहे कथा लिहिणारा कथाकार आणि चौथी जोडी आहे आई वडील नाहीत असा अनाथ. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती विचारलेला आहे? नाटकात काम करणारा नट असतो, कथा लिहिणारा कथाकार असतो, आई वडील नाहीत असा अनाथ असतो, शत्रूला सामील झालेला फितूर असतो व हेर म्हणजे शत्रुपक्षाची गुप्त माहिती मिळवणारा म्हणजेच शत्रूला सामील झालेला हेर हे चुकीचं आहे, त्यामुळे आपल्या दहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शत्रूला सामील झालेला हेर. तुम्हाला ही ऑनलाईन टेस्ट आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.